पाहुण्यांनी भरलेला विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाला यवतमाळ तालुक्यातील भामराजा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी एका विवाह सोहळ्याचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते भव्य विवाह मंडप पाहुण्यांनी गच्च भरला होता लग्नाची विधी करण्यास सुरुवात झाली आणि विवाह सुरू असतानाच अचानक वादळाने रौद्र रूप धारण केले त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला यावेळी पाहुनांची तारांबळ उडून चिमुकली जखमी झाली आहे तर एक एक महिला आणि पुरुषही दुखापतग्रस्त झाले आहेत मंडप संचालकांनी वेळेस विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला विवाह सुरू असतानाच अचानक वादळाने रौद्ररूप धारण केले त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला यावेळी एकच हलकल्लोळ उडाला वराडाची पळापळ सुरू झाली कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते यात पाच वर्षाच्या चिमुकल्याला इज्जा झाली तर एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत एक वराडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मंडपाचा काही भाग विद्युत तारेवर अडकला तर काही गावातील घरांवर जाऊन पडला मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून पडले मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली यावेळचे हे चित्र अत्यंत भयावह होते कुणी कुणाला तुडवत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते या विवाहाला जवळपास चारशेहून अधिक वराडी असल्याचे सांगण्यात येत आहे पाहुण्यासाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात गेले नाही सर्वांना उपाशीपोटीच परतावे लागले व्हीकेबी के बी न्यूजसाठी यवतमाळमधून अजित महिंद्रेची रिपोर्ट बॉस ने मीटिंग बुलाई क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com डब्ल्यू